वंदे भारत ट्रेनचं थोड्याच वेळामध्ये ठाणे स्थानकावरती आगमन होणार आहे. त्यासाठी भाजपाकडनं मोठ्या प्रमाणावरती वंदे भारत ट्रेनचं स्वागत करण्यात येतं. बघू शकतो की संपूर्ण फलाटावरती मोठ्या प्रमाणावरती भाजपाचे कार्यकर्ते असतील किंवा काही ठाण्याचे नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणात थांबले. ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून इथं वंदे भारत ट्रेनचं स्वागत केलं जाणार. काही विद्यार्थी सुद्धा इथं आलेले आहेत. आपल्यासोबत भाजपचे आमदार निरंजन डावकर सर. सर, काय सांगाल, वंदे भारत ट्रेन थोड्याच वेळात ठाणे स्थानकावर येणार आहे? वंदे भारत जी ट्रेन आहे ती आता मुंबईवरनं सोलापूर आणि मुंबईवरनं शिर्डी अशा दोन ट्रेन या माननीय मोदीजींच्या हस्ते यांचं लोकार्पण होत आहे. निश्चितच लोकांसाठी एक अतिशय उत्तम सुविधा या इकडे केंद्र शासनाच्या माध्यमाने भेटते. विशेष करून अक्कलकोटला जाणारे जे भाविक आहेत त्यांच्यासाठी आणि त्याचबरोबर तुळजापूरला जाणारे जे भाविक आहेत त्यांच्यासाठी ही एक उत्तम सोय केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमाने आणि केंद्रीय जे आपले मंत्रालय आहे माननीय मोदीजी आहेत यांच्या माध्यमाने झालेली आहे. सर, दोन्ही ट्रेन ठाणे स्थानकावर थांबणार आहेत, त्यामुळे ठाणेकर नागरिक त्यांना पुणे असेल किंवा सोलापूर जाण्यासाठी किंवा शिर्डी जाण्यासाठी हे सुविधा होणार आहे. काय सांगाल ठाणेकरांच्या, काय भावना तुम्ही व्यक्त कराल? ठाणेकरांना निश्चितच याबद्दलचा आनंद आहे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला याचा अभिमानही आहे की ही सुविधा ठाण्याच्या नागरिकांसाठी विशेष करून उपलब्ध करून दिले. या इकडनं ठाण्यावरनं तुळजापूरला आणि अक्कलकोटला गाणगापूरला जाणारा फार मोठ्या प्रमाणात जो भाविक आहे त्याला एक फार मोठा दिलासा या माध्यमाने भेटलेला आहे. सर, थोडीशी नाराजी व्यक्त होते की थोडंसं त्याचं भाडं जास्त आहे त्या दोन्ही ट्रेनचं, तर काय सांगाल, म्हणजे तुम्ही काय विनंती करणार का की थोडंसं म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना परवडलेल्या हिशोबाने? खरं तर आपण जर याचा भाड्याचा दर बघितला तर त्या भाड्याच्या दरामध्ये आपल्याला जेवणही त्याच्यामध्ये ऑल इन्क्लुझिव्ह आहे आणि निश्चितपणे लोकांना या संदर्भातली सुविधा भेटावी या दृष्टिकोनाने केंद्र शासन निश्चितपणे योग्य ते पावलं उचलेल याचा मला विश्वास आहे. पण या संदर्भातलं निवेदनही पुढच्या काळामध्ये आम्ही देऊ. धन्यवाद सर, टीव्ही 9 बोलण्याबद्दल. कॅमेरामन विनोद सह मिहिरा ढाकणे, टीव्ही 9 मराठी, ठाणे.